बातमी जरांगे पाटलांची आहे. पवारांच्या बारामतीमध्ये आज मनोज जरांगे यांची सभा झालेली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाकरता मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. जरांगेंची आता सभा झाली आणि भव्य स्टेज देखील या ठिकाणी बारामतीत उभारण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधले आमचे प्रतिनिधी विकास कोकरे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीव आलेला आहे आणि अशातच संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून महाराष्ट्रभर महाराष्ट्र आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जाहीर सभा होत आहेत आणि आज पवारांच्या बारामतीमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा होणार आहे. या सभेचं आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आपल्यासोबत काही आयोजक आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे? जरांगे पाटील किती वाजता या ठिकाणी दाखल होणार आहे? जरांगे पाटील आत्ता त्यांची सभा उरकून निघालेले आहेत. साधारण 6 ते 6:15 दरम्यान त्यांचं आगमन बारामतीमध्ये अपेक्षित आहे. त्यांची आपण फक्त 1/2 तासाची वेळ मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीनं मागून घेतलेली आहे. इथला नियोजित कार्यक्रम उरकून ते फलटणला जाणार आहेत. अगदी कमी वेळेत आम्ही योग्य नियोजन करण्याची जबाबदारी घेतली होती आणि ते आम्ही पूर्णपणे पार पाडलेली आहे. आता फक्त बारामतीतील मराठा बांधवांना जरांगे पाटलांच्या आगमनाची आतुरता आहे आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. येणाऱ्या 30 दिवसामध्ये सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल का, काय वाटते तुम्हाला? आम्ही सरकारच्या सकारात्मक प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत, कारण आजपर्यंत मराठा समाजाने ना उमेद सोडली आहे ना संघर्ष सोडला आहे आणि मनोज जरांगे पाटलांसारखा सर्वसामान्य घरातला शेतकरी याच्या मागे आज महाराष्ट्रातलं पूर्ण मराठी समाज, पूर्ण मराठा समाज हा त्यांच्या मागे उभा आहे. फक्त यासाठी की त्यांनी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मी कुठल्याही प्रकारचं मराठा समाज बांधवांना अंधारात ठेवून कुठलंही कार्य करणार नाही याची हमी दिली आहे आणि मराठा समाजाचा पूर्णतः मनोज जरांगे पाटलांवर विश्वास आहे. लोकशाही मराठी बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.